नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पिक्सेल लॅब या ॲपच्या सहाय्याने यूट्यूब व्हिडिओसाठी थंबनेल कसे तयार करायचे। यासाठी सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरवर जाऊन प्ले स्टोअरच्या सर्च बॉक्समध्ये पिक्सेल लॅब असे टाईप करून घेणे। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पिक्सेल लॅब इंस्टॉल करण्यासाठी विचारेल। मी माझ्या मोबाईलमध्ये पिक्सेल लॅब हा ॲप आधीच डाउनलोड केलेला असल्यामुळे तो ओपन असा दिसत आहे। हा ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा सिम्बॉल असलेला पिक्सेल लॅब आपल्याला इथे दिसत आहे, तो उघडून घेणे। आपल्यासमोर पिक्सेल लॅब उघडल्यानंतर अशा प्रकारचा विंडो उघडेल आणि त्यामध्ये उजव्या बाजूला वरच्या दिशेने तीन टिंब दिसत आहेत, त्या ठिकाणी क्लिक करून घेणे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे ऑप्शन दिसत आहे। या विविध प्रकारच्या ऑप्शनपैकी इमेज साईज या ऑप्शनवर क्लिक करून घेणे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक विंडो दिसत आहे, या ठिकाणी आपल्याला आस्पेक्ट रेशो 1:1 दिसत आहे, त्याखाली कस्टम असे लिहिलेले दिसत आहे। तर या कस्टमच्या ठिकाणी क्लिक करून घेणे। क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा विविध प्रकारचे ऑप्शन दिसत आहे। तर या विविध प्रकारच्या ऑप्शनपैकी आपल्याला पाहिजे आहे तो ऑप्शन म्हणजे यूट्यूब थंबनेल। तर या यूट्यूब थंबनेल ऑप्शनला क्लिक करून घेणे आणि खाली असलेल्या ओके या बटनवर क्लिक करून घेणे। ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला यूट्यूबसाठी आवश्यक असलेल्या थंबनेलची साईज असलेला विंडो दिसत आहे। या ठिकाणी आपण न्यू टेक्स्ट हे ऑप्शन दिसत आहे, या न्यू टेक्स्ट या ऑप्शनला दोनदा क्लिक केले की एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आवश्यक ते लिहिता येईल। या ठिकाणी मी लिहितो आहे हाऊ टू क्रिएट थंबनेल यूजिंग पिक्सेल लॅब। आणि उजव्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या ओके या बटनवर क्लिक करून घेणे। या ठिकाणी अशा प्रकारचा टेक्स्ट आपल्याला दिसत आहे। या टेक्स्टची साईज कमी किंवा जास्त करता येते। या टेक्स्टचा फॉन्ट आपल्याला बदलवता येतो। या ठिकाणी खालच्या पट्टीवर डावीकडून 2 नंबरचा पर्याय दिसत आहे, जिथे ए लिहिलेला आहे तिथे क्लिक करून घेणे। या ठिकाणी विविध प्रकारचे ऑप्शन आपल्याला दिसत आहे, त्यापैकी आपल्याला फॉन्ट हे ऑप्शन शोधणे, जिथे ए बी लिहिलेलं आहे त्याच्याखाली फॉन्ट लिहिलेला आहे, यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला विविध प्रकारचे फॉन्ट्स दिसत आहे। आपल्याला हवा असलेला फॉन्ट आपण निवडला की वरच्या बाजूला आपण लिहिलेल्या टेक्स्टचा फॉन्ट बदलताना दिसत आहे। आपल्याला हवा असलेला फॉन्ट निवडून त्याला ओके करून घेणे। अशा पद्धतीने हा फॉन्ट इथे सिलेक्ट झालेला आहे। आता आपल्याला या फॉन्टचा कलर बदलायचा आहे। याच ऑप्शनमध्ये आपल्याला कलर हा पर्याय दिसत आहे। या ठिकाणी विविध प्रकारचे कलर आहे, आपल्याला हवा असलेला कलर इथून आपल्याला सिलेक्ट करता येईल आणि उजव्या बाजूला असलेला राईट या चिन्हावर क्लिक करणे। याशिवाय इथूनही आपल्याला या फॉन्टची साईज बदलता येते, ते खाली किंवा वर करून आपल्याला या फॉन्टची साईज बदलता येते। त्यानंतर राईट या बटनवर क्लिक करणे। या व्यतिरिक्त या फॉन्टला स्टाईल देता येईल, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन अशी कोणत्याही प्रकारची स्टाईल आपल्याला देता येईल। याशिवाय या टेक्स्टला 3D टेक्स्टमध्ये कन्वर्ट करता येईल, जिथे 3D लिहिलेलं आहे। याला इनेबल जर केलं तर या
टेक्स्टला 3D टेक्स्ट बनवता येईल। अशा पद्धतीने आपण टेक्स्ट लिहिलेला आहे। या ठिकाणी आपल्याला इमेज सुद्धा ऍड करता येईल। यासाठी डाव्या कोपऱ्यात जे प्लसचे चिन्ह दिसत आहे त्या ठिकाणी क्लिक करून फ्रॉम गॅलरी हे पर्याय निवडून गॅलरीतून आपल्याला हवा असलेला एखादा फोटो यामध्ये ॲड करता येईल। मी इथे एक फोटो सिलेक्ट करतो आणि ॲड करून घेतो। गॅलरीमध्ये विविध प्रकारचे पर्याय आपल्याला दिसत आहे। यापैकी एखाद्या पर्यायामधून आपल्याला हवा असलेला फोटो सर्च करून आपण तिथे ॲड करू शकतो। हा फोटो मी इथे सिलेक्ट करतो। याला आपल्याला रोटेट सुद्धा करता येईल। अशा पद्धतीने रोटेट करून याला आपण क्रॉप सुद्धा करू शकतो। याची साईज सुद्धा आपल्याला बदलता येईल। जी साईज पाहिजे आपल्याला त्या साईजमध्ये आपण घेऊ शकतो। यानंतर याला खालच्या दिशेने असलेल्या गोलाकार चिन्हाला क्लिक करून आपण आपला इमेज हा विशिष्ट अशा गोलमध्ये घेऊ शकतो। याला लहान किंवा मोठे करता येईल। ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला खालच्या दिशेला असलेला राईट या चिन्हावर क्लिक करून घेणे। अशा पद्धतीने आपला इमेज इथे ॲड झालेला आहे। या इमेजला आपल्याला टेक्स्टच्या मागे जर न्यायचे असेल तर खाली विविध प्रकारचे जे ऑप्शन दिले आहे त्यापैकी एच्या बाजूला जे ऑप्शन दिले आहे त्याला क्लिक करून घेणे आणि टू बॅक हा पर्याय निवडून त्याला क्लिक करणे आपला इमेज जो आहे तो या टेक्स्टच्या मागे गेलेला आहे। अशा पद्धतीने आपण इमेज सेट करू शकतो। आपल्याला सरकवता येईल इमेज, आपल्याला खाली किंवा वर करता येईल। याशिवाय आपल्याला हा जो विंडो दिसत आहे त्याचा रंगसुद्धा बदलता येईल। त्यासाठी खालच्या बाजूला असलेल्या चौकोनी पर्यायावर क्लिक करून घेणे आणि तो पर्याय क्लिक केल्यानंतर जिथे कलर हे ऑप्शन दिसत आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यास आपल्याला विविध प्रकारचे कलरसुद्धा बदलवता येतात। तर आपल्याला जो हवा आहे तो कलर निवडून आपण ओके करू शकतो। समजा आपल्याला आपण ॲड केलेली इमेज जर नको असेल तर इमेजवर क्लिक करणे आणि डाव्या बाजूला कोपऱ्यात प्लसच्या खाली डिलीटचे ऑप्शन दिसत आहे, या डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करून आपण हा इमेज डिलीट करू शकतो। हा इमेज डिलीट झालेला आहे। हा टेक्स्ट इथे सरकवून आपण त्याला सेट करू शकतो। तर अशा पद्धतीने हा थंबनेल इथे तयार झालेला आहे। आता आपल्याला या थंबनेलला सेव्ह करायचं आहे। तर थंबनेलला सेव्ह करण्यासाठी वरच्या बाजूला जायचे आहे। वरच्या बाजूला प्लस या चिन्हाच्या बाजूला जे दिसत आहे तिथे क्लिक करून घेणे। याला क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येत आहे, सेव्ह प्रोजेक्ट आणि सेव्ह ॲज अ इमेज। सेव्ह ॲज अ प्रोजेक्ट जर केला तर आपल्याला या थंबनेलला पुन्हा प्रोजेक्ट म्हणून वापरता येईल, त्यामध्ये एडिट करता येईल। पण आपण सेव्ह ॲज इमेज जर केला तर त्याच्यामध्ये पुन्हा एडिट करता येणार नाही। तर आपण सेव्ह ॲज इमेज करू। सेव्ह ॲज इमेज केल्यानंतर आपल्याला पुन्हा सेव्ह टू गॅलरी आणि शेअर असे दोन पर्याय खालच्या बाजूला दिसत आहे। यापैकी आपण सेव्ह टू गॅलरी हा पर्याय निवडू। आता आपला इमेज सेव्ह झालेला आहे। अशा पद्धतीने आपण पिक्सेल लॅब चा वापर करून यूट्यूबसाठी थंबनेल तयार करू शकतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।